पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सुरू आहे. त्याअंतर्गत भिंगार ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजप महायुतीच्या उमेदवारांचा बुधवारी प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदासाठी गुलाब रामदास वाघमारे तर सदस्य पदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून अतुल मधुकर करी, अशोक राजाराम गायकर, श्यामल महेश लहाणे, प्रभाग क्रमांक 2 मधून सुनील नारायण पाटील, उज्ज्वला अबाजी वाघमारे, रीना राजेश पाटील, प्रभाग क्रमांक 4 मधून सुभाष जेठू पाटील, करीना संदेश पाटील, आशा नितीन वाघमारे उभे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, राजेंद्र पाटील, शेडुंग गावचे माजी सरपंच रामदास दत्तू खेत्री, माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल दुर्गे, मोहन दुर्गे, सुनील पाटील, रीना पाटील, सुनील पाटील, भाजप कार्यकर्ते प्रकाश खेत्री, गजानन दुर्गे, जनार्दन खेत्री, गोविंद दुर्गे, ज्ञानेश्वर खेत्री, अरुण खेत्री, राजेश पाटील, संजय पाटील, विकास मुंडे, आत्माराम लबडे, संतोष पाटील, गजानन पाटील, माजी सरपंच निवृत्ती शेंद्रे, माजी सरपंच निलेश पवार, ज्ञानेश्वर पाटील, सुनील नारायण पाटील, रीना पाटील, उज्ज्वला वाघमारे, गुलाब वाघमारे, अशोक गायकर, अतुल कातकरी, श्यामल लहाणे उपस्थित होते. आपले हे सर्व उमेदवार हे प्रचंड बहुमताने विजयी झाले पाहिजे ही जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी म्हणतात 4 नंबर वार्डाची जास्त. आज आपण सर्व मंडळी जे या वार्डामध्ये मतदार म्हणणार, आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की या वार्डामध्ये आज या ठिकाणी हे उमेदवार निवडणूक लढवतात, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवडणूक लढवतात. पण आज भारतीय जनता पार्टीनं जो आदिवासी समाजाचा गौरव केला, हा गौरव याच्या आधी अन्य कुठल्या पक्षाने केलेला नाही. इथे व्यासपीठावर बसलेले आम्ही सगळी मंडळी आहोत. वेगवेगळ्या पक्षातून आज भाजपमध्ये आलेलो, पण आज भाजपच्या विषयी आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो. त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोरण घेतलं, काय काय धोरण आहे? सबका साथ सबका साथ सबका विकास. आणि हे फक्त बोलायचं काम नाही, प्रत्यक्ष करता आलं पाहिजे. करता येतं त्यावेळेला ते प्रत्यक्ष दाखवता येतं. आज नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, किती खासदार निवडून आले माहितीये? 2019 साली खासदार निवडून आले 303. 2014 साली किती खासदार निवडून आले होते? 282 खासदार निवडून आले. तेव्हा मोदी होते गुजरातचे मुख्यमंत्री. ते मुख्यमंत्री होते गुजरातचे, पण देशात त्या लोकांनी त्यांच्या बरोबर 282 लोक निवडून दिली. पण मोदींनी 5 वर्षात जे काम केलं त्याच्या आधारावरती 2019 मध्ये त्या कामाच्या आधारावरती मत मागायला गेले. आणि कामाच्या आधारावरती मत मागायला गेले लोकांनी पहिले निवडून आणले होते 282. पण विरोधातील लोक म्हणाले 2019 साली, तर आता काय यांचे 282 नाही निवडून येत, 200 पण निवडून येत नाही, यांचे 200 खाली निवडून येतील. लोकांना खरं वाटलं काही काही लोकांना, पण ज्या मतदारांच्या भरोशावर मोदी निवडणुकीला सामोरे गेले, आधी 282 आले होते 2014 ला, 2019 ला त्याच्यामध्ये वाढ झाली, कमी नाही झाले, वाढ झाली. आणि 303 खासदार निवडून आले, 303 खासदार निवडून आल्यावर मोदींनी खर तर स्वतःच्या घरात खासदारकी घेतली असती. कोणाला पण ठरवलं असतं तर आम्ही राष्ट्रपती आमच्या घरातनंच निवडून आणू शकले असते. पण मोदींनी सांगितलं की या देशामध्ये अद्याप पर्यंत कधीही आदिवासी समाजाचा राष्ट्रपती झालेला नाही, त्यामुळे या देशात ज्या पुढचा खासदार होणार तो राष्ट्रपती होणार. आणि म्हणून द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजाचे, द्रौपदी मुर्मू कुठल्या समाजाचे आहेत? आदिवासी समाजाच्या एका महिलेला आणि खासदार करून आज द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्या. शिक्षिका होत्या, आमदार झाल्या, खासदार झाल्या, खासदार नाही झाल्या, आमदार झाल्या, तिथून थेट
त्यांना राज्यपाल झाल्या आणि आता या देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू या खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून गेलेल्या आहेत. मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं की आपण सर्व मंडळी जी वेगवेगळ्या पद्धतीनं आपण या देशामध्ये वेगवेगळा विकास होताना पाहतो, या विकासामध्ये आपल्याला सगळ्यांना आपल्याला प्रत्येकाला बरोबर घेऊन जायचं आहे. भाषणं सगळी करू पण प्रत्यक्षरित्या जेव्हा आदिवासी समाजाला द्यायची वेळ येते तेव्हा कोणी काही देत नाही. आज मोदींनी आपल्या आदिवासी समाजातल्या या ठिकाणी एका महिलेला जर देशाची राष्ट्रपती बनवली तर आम्हाला सुद्धा आमच्या उमेदवार गुलाब रामदास वाघमारे यांना सरपंच करून मोदींचा आभार मानायचा आहे. तर तुम्ही आमच्यातली एक देशाच्या राष्ट्रपती बनवली, आता आम्ही भाजपच्या उमेदवाराला सरपंच पदी बसू आणि मोदींचा आभार मानण्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी पाऊल उचलू. वसंतदादा ठाकूर साहेब आणि आपले तालुका अध्यक्ष अरुणसिंह भगत साहेब यांच्या माध्यमातून आमच्या सारखे कार्यकर्ते या भागामध्ये काम करत असताना आपण ज्या ज्या समस्या ज्या ज्या विषय आमच्या समोर मांडतात ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि निश्चितच त्या कामाला गती आणि दिशा देण्याचं काम अरुणसिंह भगत साहेब आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून केलं जात आहे. आपल्या गावासाठी साहेबांनी MMRDC माध्यमातून जवळजवळ या भिंगार ग्रामपंचायतीसाठी 2 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि टेंडर प्रोसेसमध्ये आहेत. निवडणूक आचारसंहिता चालू झाली नंतर ती कामंसुद्धा आपली लवकर सुरू झाली असती. म्हणजे आपली ग्रामपंचायत नसताना सुद्धा 2 कोटीसारखा निधी आमदार साहेब आपल्या गावासाठी देतात तर आपली ग्रामपंचायत आपल्या हातामध्ये आल्यानंतर सगळ्या या गावाचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम तुमच्या आमच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आमदार साहेब करतील यामध्ये तील मात्र शंका नाही. म्हणून मतदार बंधूंनो दिवस फक्त आता 3 दिवस राहिले आणि या 3 दिवसामध्ये आपल्या सर्वांना जागता पारा ठेवायचा आहे. जागता पारा ह्यासाठी लोक येतील, आमिषे देतील, जातील. आपण पाहिलं मागच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्या इथून जे सरपंच म्हणून निवडून गेले परंतु सरपंचाची जी कर्तव्य असतात सरपंचाची जी कामं असतात मूलभूत काम आहेत त्या मूलभूत कामांसाठी पण त्यांनी ज्या पद्धतीने कांडळा केला त्या पद्धतीचा हे सर्व आपल्याला आज खऱ्या अर्थाने त्याचे उठते किंवा परतफेड काढण्याची वेळ आले. मला निश्चितच अभिमान वाटेल की ही जे आपले उमेदवार आहेत मग ते ह्या प्रभागातले हे आपले 4 उमेदवार आहेत. शेडूंगमध्ये आपले सुनील पाटील आहेत, रीना पाटील आहेत आणि आपले सरपंच आणि आपले महिला भगिनी आहेत. ज्या पद्धतीमध्ये हे सर्व उमेदवार आहेत, 1 नंबरमध्ये अशोक गायकर आहेत, कमल लहाने आहे, अतुल कातकरी आपला आणि आपले सरपंच आणि 3 नंबरमध्ये आपण सरपंचासाठी मत मागतोय. निश्चितच या सर्व उमेदवारांना आपल्याला आपले प्रतिनिधी म्हणून पाठवायचे आहेत.